पण पाहतोय खडसेंनी सरळ सरळ राजकारण होत असल्याचा आरोप केला आहे आणि ईडीची सिडी लावण्याचा इशारा देणाऱ्या खडसेंवर आता अटकेची टांगती तलवार आहे। जानेवारी महिन्यात ईडीने पहिल्यांदा खडसेंची चौकशी केली होती, त्यानंतर ही चौकशी होतीये। जावई गिरीश चौधरीच्या अटकेनंतर एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही अटक होण्याची शक्यता वर्तवली जातीये। ईडीच्या कार्यालयात खडसे पोहोचले, त्यांची चौकशी सुरू आहे, मात्र खडसेंना अटक होणार अशी शक्यता वर्तवली जाते कारण जानेवारी महिन्यात ईडीने त्यांची चौकशी केली होती। आता पुन्हा एकदा त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलवलं आहे, त्यामुळे आता खडसेंना अटक होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। भोसरी एमआयडीसीतल्या जमिनी प्रकरणी एकनाथ खडसे यांच्यावरती आरोप झाले होते, ईडीने या सगळ्या प्रकरणाची चौकशी करायला सुरुवात केल्यानंतर खडसेंना आता दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलवण्यात आलंय। त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना कालच अटक करण्यात आली होती। या सगळ्या घटनेवरती, या सगळ्या चौकशीवरती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। एकनाथ खडसेंना काल ईडीची नोटीस मिळाली, काय वाटतं एकूण कुठेतरी सत्ता पक्षामधले किंवा भाजप तर दुसरे इतर पक्षातले जे लोक आहेत त्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावला जातो? आपण पाहिलं असेल की परवा विधानसभेतही भाजपचे आमदार तिथंच एखादा त्यांच्या विरोधात कोणी बोलला तर तिथंच त्यांना हे सांगतात की तुमचं अनिल देशमुख करू, छगन भुजबळ करू। या पद्धतीची जी मानसिकता ज्या भाजपची आज निर्माण झालेली आहे, दहशत निर्माण करणं, भय निर्माण करणं आणि तिथून सत्ताजीवी राहणं, सत्तेशिवाय आता ते जगू शकत नाही, ही परिस्थिती आज भाजपची झालेली आहे। आणि म्हणून ईडी सारखी असेल, सीबीआय सारख्या ज्या केंद्रीय तपास यंत्रणा आहेत त्यांचा जो चुकीचा वापर वारंवार करून त्या यंत्रणेचंही महत्व संपवण्याचं काम भाजप करते आहे। त्याच्यामुळे खडसेंना ईडी आलं की अजून कोणाला उद्या ईडी लागलं तर त्याचं कोणाला आता काळजी नाही, कारण की हे आता कॉमन झालेलं आहे। त्यामुळे हे कॉमन एखादी गोष्ट जेव्हा होते त्याच्यावर फार काही भाष्य करणे काही बरोबर नाही। एकनाथ खडसेंवर अटकेची टांगती तलवार आहे आणि खडसे आता चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झालेत। कालच त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक झाली होती, त्यानंतर आता लगेचच खडसेंना समन्स बजावण्यात आला आणि खडसे आज चौकशीला हजर झालेत। दुसऱ्यांदा खडसेंची चौकशी होतीये, जानेवारी महिन्यात पहिल्यांदा ईडीकडनं एकनाथ खडसे यांची चौकशी झाली होती, आता दुसऱ्यांदा त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलंय। भोसरी एमआयडीसीतल्या जमीन गैरव्यवहाराप्रकरणी एकनाथ खडसेंवरती आरोप करण्यात आले, पदाचा दुरुपयोग केल्याचाही आरोप त्यांच्यावर झाला आणि मनी लॉन्ड्रिंगचाही आरोप त्यांच्यावर झाला। मला वाटतं आता ईडीचं कार्यालय ही भाजप कार्यालयातूनच चालवलं पाहिजे असा एवढाच एक निर्णय घेतला भारतीय जनता पार्टीनं तर थोडं बरं होऊन जाईल, एक नवीन सुधारणा घटनेमध्ये करावी। तर आता ज्याची सत्ता राहील त्याच्याच कार्यालयातून ही ईडीचं ऑफिस चालेल असं आता निष्पन्न झालेलं आहे। फक्त पाठी लागली नाही, एकनाथजी खडसेसारखा खंदा कार्यकर्ता ज्यांनी अतिशय मनाभावातून जो भारतीय जनता पार्टी ज्या उतरत्या काळात चाळवली, अतिशय सगळे हालअपेष्टा भोगल्या, त्याच कार्यकर्त्या त्याच एका चांगल्या कार्यकर्त्यावर म्हणा किंवा नेत्यांवर अशा प्रकारची तलवार चालवणं आणि अशा प्रकारच्या वेदना देणं आणि ते फक्त राजकीय दृष्टिकोनातून, तर मला वाटतं ही अतिशय म्हणजे भाजपाचा नाही तर तो कोणाचाच नाही।